हॅलो स्टुडंट, गुड आफ्टरनून. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला मागणी लवचिकतेचे जे काही विविध प्रकार बघत होतो त्यापैकी आपण किंमत लवचिकता म्हणजे काय, किंमत लवचिकतेचे प्रकार याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर आपण उत्पन्न लवचिकता म्हणजे काय, उत्पन्न लवचिकतेचे प्रकार याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मागणी लवचिकतेचा तिसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे छेदक लवचिकता. विद्यार्थी मित्रांनो, हा मागणी लवचिकतेचा तिसरा प्रकार, छेदक लवचिकता. विद्यार्थी मित्रांनो, आता जर बघितलं छेदक लवचिकता या संकल्पनेचा विचार करत असताना जर आपण बघितलं तर थोडंसं आपल्याला असं सांगता येईल की अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगतोय की अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं. आता ज्या वस्तू आणि सेवा असतात विद्यार्थी मित्रांनो, त्या वस्तू कशा असतात? पर्याय असतात, पूरक असतात किंवा स्वतंत्र असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं त्या वस्तू कशा असतात? पर्यायी वस्तू असू शकतात, पूरक असू शकतात किंवा स्वतंत्र असतात. अशा पर्यायी, पूरक, स्वतंत्र वस्तूच्या बाबतीत या छेदक लवचिकतेचा विचार केला जातो विद्यार्थी मित्रांनो. आता पर्याय वस्तू म्हणजे काय की एक वस्तू दुसऱ्या वस्तूला पर्याय असते. उदाहरणार्थ साखर, गुळ, बरोबर आहे. या वस्तू कशा आहेत? एकमेकाला पर्याय आहेत. चहा, कॉफी एकमेकाला पर्याय वस्तू आहेत विद्यार्थी मित्रांनो. पेप्सी, कोको कोला या वस्तू एकमेकाला कशा आहेत? पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो. पूरक वस्तू म्हणजे काय की समजा तुम्ही एक वस्तू घेतली तर तुम्हाला दुसरी वस्तू घ्यावीच लागते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे समजा जर तुम्ही मोटर घेतलं तर तुम्हाला पेट्रोल घ्यावंच लागतं, तुम्ही पेन घेतलं तर तुम्हाला शाई घ्यावीच लागते, बरोबर आहे. तुम्ही उजव्या पायातील बूट घेतला तर तुम्हाला डाव्या पायातला बूट घ्यावाच लागतो. म्हणजे तिथं तुम्हाला स्वतंत्रपणे एकाच वस्तूची मागणी वाढवता येत नाही. पूरक वस्तूच्या बाबतीत स्वतंत्रपणे एकाच वस्तूची मागणी वाढवता येत नाही. तुम्ही एक वस्तू घेतली तर तुम्हाला दुसरी वस्तू घ्यावीच लागते, यांना पूरक वस्तू असं म्हणायचं. आणि ज्या स्वतंत्र वस्तू आहेत की ज्या दोन वस्तू स्वतंत्र आहेत त्यांचा एकमेकाशी काहीच संबंध नसतो, अशा वस्तू. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, हिरा आणि मीठ या दोन्ही वस्तू स्वतंत्र आहेत, यांचा एकमेकाशी काहीच संबंध नाही. मग अशा ज्या काही पर्याय वस्तू आहेत, पूरक वस्तू आहेत, स्वतंत्र वस्तू आहेत, अशा वस्तूंच्या बाबतीत या छेदक लवचिकतेचा विचार केला जातो विद्यार्थी मित्रांनो. मग छेदक लवचिकता म्हणजे काय? छेदक लवचिक काय व्याख्या सांगता येईल? बघा, छेदक लवचिकची व्याख्या अशा प्रकारे आपल्याला स्पष्ट करता येईल. एका वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळे पर्यायी दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये जो बदल होतो त्या बदलाच्या प्रमाणास काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? छेदक लवचिकता असं म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय व्याख्या सांगितली? एका वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळे पर्यायी दुसऱ्या वस्तूंच्या मागणीमध्ये जो बदल होतो त्या बदलाच्या प्रमाणास काय म्हणायचं? छेदक लवचिकता असं म्हणायचं. किंवा आपणाला असं सांगता येईल की आपण दोन वस्तू घेऊ, एक्स आणि वाय. म्हणजे एक्स वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळे वाय वस्तूंच्या मागणीमध्ये जो बदल होतो त्या बदलाच्या प्रमाणातसुद्धा काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? छेदक लवचिकता असं म्हणतात. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीची जी व्याख्या सांगितली विद्यार्थी मित्रांनो, ती सुरुवातीची व्याख्या काय होती? एका वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळे पर्यायी दुसऱ्या वस्तूंच्या मागणीमध्ये जो बदल होतो त्या बदलाच्या प्रमाणात काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? छेदक लवचिकता असं म्हणायचं. मग ही जी काय संकल्पना विद्यार्थी मित्रांनो, छेदक लवचिकतेची जी संकल्पना आहे ती संकल्पना विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला मांडता येईल विद्यार्थी मित्रांनो, सूत्र स्वरूपात. बघा विद्यार्थी मित्रांनो, सूत्र काय सांगता येईल आपल्याला याचं? की छेदक लवचिकता बरोबर एक्स वस्तूंच्या मागणीतील बदल, एक्स वस्तूंच्या मागणीत होणारा बदल म्हणू आपण, मागणीत होणारा बदल भागिले वाय वस्तूंच्या किमतीत होणारा बदल
म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी या सूत्रावरून आपल्याला छेदक लवचिकता एक आहे एकापेक्षा जास्त आहे किंवा एकापेक्षा कमी आहे आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इथं काय होत असतं विद्यार्थी मित्रांनो, एका वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळे पर्यायी दुसऱ्या वस्तूच्याच मागणीत बदल होतो. मग अशा ज्या काही वस्तू आहेत अशा वस्तूच्या बाबतीतच आपल्याला छेदक लवचिकतेचा अनुभव येऊ शकतो. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पर्याय वस्तू, पूरक वस्तू, स्वतंत्र वस्तू याच्या बाबतीतच या छेदक लवचिकतेचा विचार केला जातो. म्हणजे या ठिकाणी काय होत असतं विद्यार्थी मित्रांनो की इथं एक्स वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाल्यानंतर वाय वस्तूंच्या मागणीमध्ये कशा प्रकारे बदल होतो, त्या दोघांचं जे काही गुणोत्तर असतं त्या गुणोत्तरालाच काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, छेदक लवचिकता असं म्हणतात. मी आता तुम्हाला सांगितलं की छेदक लवचिकतेचा विचार कोणत्या वस्तूच्या बाबतीत केला जातो, तर तीन वस्तूंच्या बाबतीत केला जातो. या तीन वस्तूपैकी विद्यार्थी मित्रांनो त्यातला पहिला आपल्याला घटक सांगता येईल पर्याय वस्तू. पर्याय वस्तू विद्यार्थी मित्रांनो, ज्या दोन वस्तू पूर्णपणे एकमेकांना पर्याय असतात. बघा विद्यार्थी मित्र मी काय सांगतोय, ज्या दोन वस्तू एकमेकांना पूर्णपणे पर्याय असतात अशा वस्तूच्या बाबतीत छेदक लवचिकता धन असते. कशी असते विद्यार्थी मित्रांनो, धन असते. बघा विद्यार्थी मित्र मी तुम्हाला काय सांगितलं, ज्या दोन वस्तू एकमेकांना पूर्णपणे पर्याय असतात अशा वस्तूची बाबतीत छेदक लवचिकता कशी असते, धन असते. आता दोन पर्याय वस्तू म्हणजे कुठल्या वस्तू विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं चहा कॉफी साखर गुळ ही काय आहेत पर्यायी वस्तूची उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता आपण त्यातलं एक पर्याय वस्तू निवडूया चहा कॉफी. आता चहा आणि कॉफी या दोन्ही वस्तू एकमेकांना पूर्णपणे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, पर्याय आहेत. आता या दोन वस्तूपैकी म्हणजे चहा आणि कॉफीपैकी चहाची किंमत वाढली, चहाची किंमत वाढली तर चहाची मागणी कमी होईल, पण पर्यायाने कॉफीची किंमत स्थिर आहे. मग कॉफीची किंमत स्थिर असल्यामुळे लोक काय करतील, कॉफी पिणे पसंत करतील. म्हणजे अशा ज्या दोन पर्याय वस्तू आहेत अशा दोन पर्याय वस्तूच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो छेदक लवचिकता कशी असते, धन असते विद्यार्थी मित्रांनो. मग आता तुम्हाला दुसरं उदाहरण सांगितलं साखर आणि गुळ. समजा इथं काय झालं, साखरेची किंमत वाढली आणि गुळाची किंमत स्थिर राहिली, तर लोक काय करतील, साखर खरेदी करण्याऐवजी गुळ खरेदी करतील. म्हणजे साखरेची किंमत वाढल्यामुळे साखरेची मागणी कमी होईल, पर्यायाने इथं काय होईल, गुळाची किंमत स्थिर असल्यामुळं गुळाची मागणी वाढवतील, कारण या वस्तू कशा आहेत एकमेकांना पूर्णपणे पर्याय आहेत. मग अशा दोन ज्या वस्तू पूर्णपणे एकमेकांना पर्याय असतात अशा पर्याय वस्तूच्या बाबतीत छेदक लवचिकता धन असते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता दुसरी वस्तू विद्यार्थी मित्रांनो पूरक वस्तू. विद्यार्थी मित्रांनो आता बघा आपण जर दुसरी वस्तू लक्षात घेतली पूरक वस्तू किंवा त्याला परस्पूरक वस्तू असं सुद्धा म्हणू शकतो. ज्या दोन वस्तू एकमेकांना परस्पूरक असतात अशा परस्पूरक वस्तूच्या बाबतीत छेदक लवचिकता ऋण असते. कशा असते विद्यार्थी मित्रांनो, ऋण असते. ज्या दोन वस्तू एकमेकांना परस्पूरक असतात अशा परस्पूरक वस्तूच्या बाबतीत छेदक लवचिकता ऋण असते. आता दोन वस्तू परस्पूरक, आता दोन वस्तू परस्पूरक म्हणजे काय, त्याची उदाहरणं काय सांगता येईल आपल्याला, गाडी आणि पेट्रोल, पेन आणि शाही, उजव्या पायातील बूट आणि डाव्या पायातील बूट हे काय आहेत परस्पूरक वस्तूंची उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही आता एका दुकानामध्ये गेला आणि बूट खरेदी केला, बूट घ्यायचा आहे तुम्हाला, आणि त्या दुकानदाराला सांगितलं की माझ्या घरी एक बूट आहे लेफ्ट म्हणजे डाव्या पायातील बूट काय तुमच्या घरी असं सांगितलं, मला उजव्या पायातील बूट द्या, तो देईल का, नाही. जर तुम्ही बूट खरेदी करायचा असेल तर तुम्हाला दोन्ही पायातील बूट खरेदी करायला लागेल, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही उजव्या पायातील बूट घेतल्यानंतर तुम्हाला डाव्या पायातला बूट घ्यावंच लागणार.
जर तुम्ही गाडी घेतली तर तुम्हाला पेट्रोल घ्यावंच लागणार आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पेन घेतलं तर तुम्हाला शाई घ्यावीच लागणार आहे. म्हणजे ही काय परस्पूरक वस्तूंची उदाहरणं आहेत. म्हणजे या दोन परस्पूरक वस्तूपैकी एकाच वस्तूची स्वतंत्रपणे मागणी वाढवता येत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्ही फक्त गाडीच खरेदी केली, पेट्रोल खरेदी केले नाही तर तुमची गाडी चालणार नाही. तुम्ही फक्त पेनच घेतला, शाई घेतली नाही तर तुमचा पेन चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ही काय परस्पूरक वस्तूंची उदाहरणं आहेत. अशा परस्पूरक वस्तूच्या बाबतीत छेदक लवचिकता कशी असते? ऋण असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी ज्या परस्पूरक वस्तू आहेत विद्यार्थी मित्रांनो, ती परस्पूरक वस्तू एक घेतल्यानंतर तुम्हाला दुसरी वस्तू घ्यावीच लागत असते. म्हणून अशा दोन परस्पूरक वस्तूची बाबतीत छेदक लवचिक कशी असते? ऋण असते विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला तिसरं सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा आपल्याला घटक सांगता येईल की स्वतंत्र वस्तू. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दोन वस्तू स्वतंत्र आहेत, त्यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. दोन वस्तू कशा आहेत? स्वतंत्र आहेत, त्यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. अशा दोन स्वतंत्र वस्तूच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो छेदक लवचिकता कशी असू शकते? शून्य असू शकते. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या दोन वस्तू कशा आहेत? स्वतंत्र आहेत, त्यांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. दोन वस्तू कशा आहेत? स्वतंत्र आहेत, त्यांचा एकमेकाशी काहीही संबंध नाहीत. अशा स्वतंत्र वस्तूच्या बाबतीत छेदक लवचिकता शून्य असते. आता स्वतंत्र वस्तू म्हणजे कुठल्या वस्तू? उदाहरणार्थ हिरा आणि मीठ. हिरा आणि मीठ किंवा सोने किंवा मीठ, बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय दोन्ही वस्तू स्वतंत्र आहेत. आता हिऱ्याची किंवा सोन्याची किंमत वाढली म्हणून त्याचा परिणाम मिठावर होणार आहे का? नाही होणार. कारण हिरा वेगळा आहे, मीठ वेगळा आहे, सोनं वेगळं आहे, मीठ वेगळं आहे. आता आपण बघतो विद्यार्थी मित्रांनो, बाजारामध्ये सोन्याची किमती प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेल्या आहेत. बरोबर आहे. मग सोन्याची किमती वाढल्या म्हणून आपण मिठाची मागणी कमी केली का? नाही केली विद्यार्थी मित्रांनो. कारण सोनं हे वेगळं आहे, मीठ हे वेगळं आहे, त्यांचा एकमेकाशी काही संबंध नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून अशा दोन स्वतंत्र वस्तूच्या बाबतीत छेदक लवचिकता कशी असते? शून्य असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हिऱ्याची म्हणा किंवा सोन्याची किंमत कितीही वाढली तर त्याचा परिणाम मिठावर होत नाही विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. आता मटण आणि वडापाव यांचा एकमेकाशी काही संबंध आहे का? आता मटणाच्या किमती वाढायला लागलेत म्हणून आपण वडापाव खायचं सोडून देणार आहे का? नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण मटण ही वेगळी गोष्ट आहे, वडापाव ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे या दोन्ही वस्तू कशा आहेत? स्वतंत्र आहेत, एकमेकाशी त्याचा काही संबंध नाही विद्यार्थी मित्रांनो. अशा स्वतंत्र वस्तूच्या बाबतीत छेदक लवचिकता शून्य असते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.